संपलीत बरं का फळ? गोखल्यांकडनं अजून येणार आहेत का फक्त एका दिवसाचंच नाटक होतं? अगं बाई, आजी या या या. आज रुबाब बाहेर ठेवता येणार नाही. या या ना. पाणी नको म्हणा. बर मग चहा घेणार ना? नको, मी घेऊन आली आहे. लिंबू सरबत करू का? म्हणजे कलाच्या कमरेत जरा उसण भरले ना म्हणून मी. नाही नको, काही लागलं तर संकोच नाही करणार, सांगेन मी तुम्हाला. तुम्ही बसा. बसा. तुमची तब्येत कशी आहे आता? चालायचं. हो माझंही तेच आहे. वयोमानापरत्वे दुखणी वाढतात आणि समजही वाढते. सगळ्यांच्या बाबतीत होत नाही पण ते. म्हणजे मला कळलं नाही काही. अनेक गोष्टी मलाही कळल्या नव्हत्या पण त्या गोष्टींचा आता उलगडा झालाय ते मी तुमच्या कानावर घालायला आली. ना काय म्हणायचंय, आता जे झालं ते झालं, तेच तेच उगाळत बसलं तर हाती काहीच लागणार नाही. त्यापेक्षा मागचा विचार सोडून देऊन पुढे काय करायचं याचा विचार केला ना तर ते मला वाटतं अधिक बरं होईल. बरोबर आहे तुमचं, पण काय ना की मागच्या ठेचांनी आपण शहाणं झालो नाही तर तशाच ठेचा पुन्हा पुन्हा लागणार. तसं व्हायला नको ना. मला खरंच नाही कळलं तुम्ही काय म्हणताय ते. श्री जान्हवीच्या डिवोर्स बद्दल बोलायचंय मला. हो हो बोला ना बोला. आई ग माझी कंबर. त्याला डॉक्टरांनी सांगितलंय ना 2 दिवस जरा होईल त्रास. तू असं कर, पेन किलर घे आणि आत जाऊन आराम कर. जरा पाणी गरम करून देता का हो? मी शेकला असताना जरा. तू जरा इलेक्ट्रिक बॅगने शेकून घे. जा राहू दे, मरू दे, मी बाशीच बसते आपली. जरा म्हणून दया नाही कोणाला. काय झालंय? काय काही नाही हो, जरा किरकोळ कमरेमध्ये उसण भरली आहे, वाटेल बर. जान्हवीच मला कौतुकच वाटत. हो ती धीराची होती म्हणून टिकली. खूप खंबीर मुलगी होती. पण हे डिव्होर्स मध्येच कुठून आलं काय कळलं नाही. मला अंदाज आहे त्याचा, तेच तुमच्याशी बोलायला आली. म्हणजे श्री आणि जान्हवीच प्रेम आहे एकमेकांवर, विश्वास आहे. दोघ शहाणी आणि समंजस मुलं आहे. हो ते बाकी खरंच आहे. दोघांची अडचण होती, दोघही वेगवेगळ्या टेन्शन मध्ये होती, पण डिवोर्स हा विषय त्यांच्या डोक्यातच येऊ शकत नाही. मान्य आहे जान्हवीच्या बाबतीत आमच्याकडून हलगर्जीपणा झाला, पण श्रीच्या बाबतीत जे झालं ते आमच्या सगळ्यांच्याच साठी खूप जास्त होत. सगळ्यांच्याच साठी. त्यातून सावरण्यासाठी श्रीला वेळ हवा होता, डिवोर्स नाही. श्रीच्या बाबतीत डिवोर्स हा ऑप्शनच होऊ शकत नाही, आमच्या घरची ती परंपरा नाही. राग म्हणू नका, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते, पण खरं तर तुमच्या घरात कुणाचे संसार धड झाले नाही. हो पण कुणाचाही डिवोर्स झालेला नाही. नवरा बायको दुरावले, वेगळे कधी झाले नाही, कुणीच नाही. दुरावणं आणि वेगळं होणं यात काही फरक आहे असं मला तरी वाटत नाही. वेगळं होणं म्हणजे तोडणं कला.
श्रीला हे नातं तोडायचं नव्हतं. जान्हवीलाही डिवोर्स नकोच होता, मग हे डिवोर्स प्रकरण आलं कुठून? हे बघा, आधीच आमच्या दोघांची काही तब्येत ठीक नाहीये. कला तू जरा गप्प रा, तुला त्रास होत असेल तर आज जाऊन पड तू. हो कशाला उगाच मेलेली मडी उकरायची? तू जरा गप्प राहणार आहेस का? जान्हवी हॉस्पिटल मध्ये असताना आम्ही तुमच्या घरी आलो होतो हे सांगितलं नाही का यांनी तुम्हाला? श्री सुद्धा जान्हवीला भेटायला आला होता हेही सांगितलं नसेल तुम्हाला? बर, आम्हाला हेही सांगण्यात आलं नाही की जान्हवी प्रेग्नंट आहे. असं जानूचच म्हणणं होतं, पण ती हॉस्पिटलमध्ये आहे हेही सांगितलं नाही आम्हाला. प्रेग्नंट असल्याचं सांगायचं नव्हतं, मग ती हॉस्पिटलमध्ये आहे हे कसं सांगणार आम्ही? पण हे येऊन गेले होते आपल्याकडे, हे का नाही बोललीस तू मला? माझ्या बाई लक्षात राहिलं नाही. जोपर्यंत मी जान्हवीला भेटले नाही तोपर्यंत मी याच इम्प्रेशन मध्ये होते की जान्हवीला डिवोर्स हवा आहे. काय? हो, पण आम्हाला वाटलं की जावई बापूंना डिवोर्स हवा आहे. तेच क्लिअर करायला आली आहे मी. बाई, आई, ओ, ओ, खूप दुखतंय. जरा डॉक्टरला तरी फोन करा ना तुम्ही. भागीरथी बाई, ओ, तुम्ही माझ्या आई सारख्यात. तुम्हाला मी हात जोडून विनंती करते, पण थांबवा ना हे सगळं. शशिकला बाई, मी तुमच्या पुढे हात जोडते, थांबवा आता हे सगळं. अगं बाई, मी म्हंटल नव्हतं हे सगळं माझ्यावर शिकवणार म्हणून. आता ह्यांना दुसरं कोणी मिळालं नाही, मी आपली बरी बस सापडले. कला जरा आवाज खाली. तुम्ही ना मलाच गप्प करा. पण मी म्हणाले होते की नाही तुम्हाला? तू गप्प रा जरा. बोला. यांनी श्रीला सांगितलं जान्हवी तुमच्या घरात नांदणार नाही. मी असं काहीही म्हटलेलं नाही. उगाच काय हो, मी आपली गरीब दिसते म्हणून काय माझा जीव घेणार आहात का? आणि मी कशाला असं म्हणू? जावई बापू खोट बोलताय, त्यांना म्हणावं असेल हिंमत तर या माझ्या समोर आणि बोला म्हणावं. मी असं का करेन? माझ्याच मुलीचा संसार मी का मोडेन? तुम्ही पण काय हो, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. कला, ओ खोटं बोलताय ह्या. आणि मी कशाला असं म्हणू? ह्यांच्या मुलाच्या अंगाशी आल्यानंतर त्याला वाचवायला त्याच्या हो मध्ये हो करतायत त्या. आणि मी असं का म्हणेन? खोटं बोलताय जावई बापू. बर, श्री पुढे तुम्ही म्हणाला नव्हता, पण माझ्या पुढे तर म्हणाला होता. काय काय म्हणाले होते मी? जान्हवी तोपर्यंत तुमच्या घरी नांदायला येणार नाही जोपर्यंत तुम्ही पिंट्यावरची तक्रार मागे घेत नाही. इकडे तुम्ही तक्रार मागे घ्या, तिकडे जान्हवीचा तुम्हाला फोन येईल. आता जरा बरं वाटलं ना की बाबा घरी जाऊन येईन. बाळाची बातमी मी सावकाच सांगेन सगळ्यांचे मूड बघून, पण आता तर त्यांना फेस करावं लागेलच ना. निदान मी त्यांच्याशी का बोलत नाहीये किंवा इतके दिवस बोलणं का टाळलं याच काहीतरी पटेल असं कारण द्यायला हवं त्यांना, नाहीतर फक्त गैरसमज वाढत राहतील. पण मी त्यांच्याशी बोलून बघू का? आधीच एक तर त्यांचं डोकं फिरलेलं, त्याच्यात आणखीन तुम्ही जाऊन चिडवू नका त्यांना. शांत झाले ना की होईल सगळं व्यवस्थित. मी समजावलं त्यांना, मी म्हटलं की तब्येत जरा बरी नाही आहे आता, त्यामुळे माहेरी राहिली की जरा बरं वाटेल तिला. अगं भाई, म्हणजे हे एवढंस तुम्ही मनात धरून बसला? या एवढ्या सुतामधन स्वर्ग काढला? कला, तू असं म्हणाली होतीस? ते मी ह्याने पिंट्याला सोडावं म्हणून म्हणाले होते, म्हणजे तसं काही माझ्या मनात नव्हतं. हो, माझ्या मुलाच्या डोक्यावर टांगती तलवार होती, मग मी काहीतरी हालचाल करणारच ना. छोटी आई आहे ना मी त्याची, 9 महिने पोटात वाढवलंय मी त्याला. मग
माझ्या मुलाला सकाळी होत असेल तर मी काहीतरी बोलणारच ना. मला वाटलं मी सकाळी म्हटलं तर सोडाल तुम्ही, म्हणून मी फक्त म्हणाले होते. म्हणजे ते काही खरं नव्हतं. आणि पोटगीचे 50 लाखही तुम्ही असेच मागितले? त्यातही काही खरं नव्हतं. ते काही मी मागितले नव्हते. जावई बापूंनी स्वतःच मला फोन करून बोलावलं होतं. मला म्हणाले हे घ्या. मी नकोच म्हणत होते. हे सगळं गोखल्यांचं कारस्थान आहे. मी म्हणलं नव्हतं तुम्हाला. आता त्यांना नातवंड हवंय ना, म्हणून चाललंय हे सगळं. अरे समेटच करायचा होता ना, तर असाच करा ना. मला कशाला बळीचा बकरा बनवताय? जानूला मी जन्म दिलेला नाहीये, पण मी सगळं तिचं मुलीसारखंच केलेलं आहे. उगाच सावत राहीये म्हणून तुमच्या चुकांचं खापर माझ्या माती कशाला फोडताय? आणि काय हो, तुमच्या बेबी आत्या नाही नाही ते बोलले माझ्या लेकीला आणि घराबाहेर काढलं. तुमच्या नातूवाला त्याची बायको नको होती. कसे वागत होते ते तिच्याशी? ती चौकशी केलीत तुम्ही जानूची? ना तो माणूस तिचा ऐकून घेत होता ना तिला समजून घेत होता. त्यात तिला दिवस गेलेले असताना तुमच्या नातवानं तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली. तुमच्या घरच्यांचे कान पळायचे सोडून तुम्ही मला काय हो दुष्ण देता? एवढ्या न्यायी ना हो तुम्ही. तुमच्या मनाला पटत काय असं वागणं? गरीब आहे म्हणून एखाद्याला असंही वागू नये. तुमच्या या कांगाव्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही शशिकला. यांनी श्रीला सांगितलं जान्हवीला डिवोर्स हवा आहे आणि तुम्हाला सांगितलं श्रीला डिवोर्स हवा आहे. आपलं चुकलं, आपण संपर्कात नव्हतो. मी सगळा दोष तुम्हाला देत नाही शशिकलाबाई, पण ज्या गोष्टी आपोआप निवळून शांत झाल्या असत्या त्या गोष्टी तुम्ही खोटं नाटं बोलून न सुधारता येण्या इतक्या बिघडवल्या आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. हे सगळं चुकीचं आहे बरं का हो? तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी असं काहीही केलेलं नाहीये. हो जावई बापूंना आणि त्यांच्या आयांना आता फक्त लेकरू हवंय म्हणून पलटी मारतायत ते. जावई बापूंना आता कळलं ना जानूला दिवस गेलेत म्हणून, म्हणून ते सगळं माझ्यावर ढकलून मोकळं होत आहेत. त्यांच्या आयांचं पण तेच आहे. स्वतः काही वागले आहेत ते दिसत नाही, पण मला मात्र दूषणं देत आहेत. अरे लेकरू हवंय ना तुम्हाला, तुमचंच आहे ते, न्या ना. मग मला कशाला धारेवर धरता? एक तर श्रीला आणि त्याच्या आयांना हे माहितीच नाहीये की जान्हवी प्रेग्नंट आहे. राहिली गोष्ट खरं खोट करण्याची, तुम्ही श्रीला कधीही विचारा. हा डिवोर्स मध्ये कुठून आला? त्यानं जान्हवीला नोटीस का पाठवली? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. श्री जान्हवीला घरी भेटायला आला होता, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. त्याला जर डिवोर्स हवा असता तर त्याने इतके फोन का केले असते? जान्हवीला डिवोर्स हवाय असा मेसेज यांनी श्रीला दिल्यानंतरही त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. तिला मेसेजेस पाठवले. त्यावेळी जान्हवी या इम्प्रेशन खाली होती की आईनं श्रीला जान्हवीला 4 दिवस माहेरी राहू दे अशी श्रीकडे रदबदली केली. त्यामुळे जान्हवीनं मेसेज पाठवला की आई म्हणते तेच मला हवंय. आणि आईने श्रीला डिवोर्स विषयी सांगितलं. आता मात्र हद्द झाली बाई. तुम्ही सुद्धा इतक्या खोटारडे असाल असं वाटलं नव्हतं मला. आणि काय हो, तुमच्या घरात एकाचाही संसार धड झाला नाही म्हणून आता तुम्ही माझ्या संसारावर उठलात का? कला, अहो खरं सांगते हो मी तुम्हाला, हा ना हा यांचा बनाव आहे. मी असं काहीही केलेलं नाहीये. आता ह्या कातडी बचावपणा करतायत. असं करू नका भागीरथी बाई. अहो देव सगळं बघत असतो म्हणून ना तुमच्या घरात संसार धड झाले ना मुलं बाळ. कशाला लोकांच्या संसारात विष कालवताय तुम्ही? संसारात विष तुम्ही कालवलंय शशिकलाबाई, आणि तेही मुलीच्या. तुमच्या जिभेला काही हाड आहे का हो? आणि काय पुरावा आहे काय तुमच्याकडे सांगा ना मला.
तुमच्या नातवाला त्याची बायको नकोशी झाली, त्याने तिला टाकली आणि तुम्ही माझ्यावरच. कला पुरे कर आता. तुझा एकंदर इतिहास बघता तू हे सगळं केलेलं असणं अगदी शक्य आहे. झालं, तुम्हाला पण पटलं ना ह्यांचं. माझं ना मेलं कानफाट्यासारखंच झालेलं आहे. ह्या घाणेडे घाणेडे आरोप करतायत माझ्यावर आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय. देवा देवा, आपलंच नाणं खोटं रे. देवा देवा, उचल मला आता, खरंच उचल. या असल्या खोटाळल्या लोकांच्या ह्याच्यात जगण्याची माझी आता अजिबात इच्छा राहिलेली नाहीये. कला, तू हे सगळं केलंयस. सांगितलं ना नाही म्हणून. माझ्यावर विश्वास का नाहीये तुमचा? हो, लग्नाची बायको आहे मी तुमची. ठेव माझ्या डोक्यावर हात आणि सांग की ह्या बोलतायत ते सगळं खोटं आहे. माझ्या डोक्यावर हात ठेव आणि सांग की हे सगळं खोटं आहे. हे असं काही मी मानत नाही. तुझं म्हणणं खरं आहे हे तर तू मानतीस ना. मग ठेव माझ्या डोक्यावर हात आणि सांग हे सगळं खोटं आहे. काय तुम्ही तुम्ही मी कसल्या गोष्टीवर परीक्षा करताय? ठेव ठेव माझ्या डोक्यावर हात आणि सांग की हे सगळं खोटं आहे म्हणून. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सत्यात खूप ताकद असते. सत्याला कांगाव्याची गरज पडत नाही शशिकला भाई. माझा श्री चुकला, माझ्या सुना आणि लेखही चुकल्या. त्यांना द्यायचं ते शासन आणि शहाणपण मी देणारच. पण जान्हवीला हे कळून देऊ नका. या सगळ्यानं तिला काही आनंद होणार नाही, उलट त्रास आणि मनस्तापच होईल. आणि या अवस्थेत ते तिच्यासाठी आणि बाळासाठी हार्मफुल असेल. बाकी यांचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा. पण आजपासून माझ्या सुनेला आई नाही हे माझ्या मनाशी मी पक्क केलंय. आई लेकीच्या नात्याला काळं फासलं तुम्ही. तुमच्या पोटी जर लेक जन्माला आली असती तर कदाचित इतर लेकींशी असं वागण्याची तुमची हिंमत झाली नसती. येते मी.